यस गाइस, सो वेलकम बैक, वेलकम एवरीवन टू सदवा क्लासेस। वी आर गोइंग टू वी एक्चुअली वी वर लर्निंग दिस लेसन। नेम ऑफ द लेसन इज मेथड्स ऑफ प्रिजर्विंग फूड। वी हैव सीन टू पेजेस, देन वी आर गोइंग टू कंटिन्यू द लेसन। देन देयर आर वेरियस मेथड्स ऑफ प्रिजर्विंग फूड और फूड प्रिजर्वेशन। सो फर्स्ट मेथड गिवन टू यू इज ड्राइंग। कौन सा मेथड है? ड्राइंग। सो व्हेन वी ड्राई फूड स्टफ्स देयर वाटर कंटेंट इज लॉस्ट। लक्ष्य ध्यान, जब फूड स्टफ अपन ड्राई करते हो, व्हेन वी ड्राई देम, जो उसमें जो वाटर होता है, पानी जो कंटेनर्स होते हैं, वो क्या हो जाते हैं? इट इज लॉस्ट। दिस मेथड इज यूज्ड टू प्रिजर्व फूड स्टफ्स। क्या क्या प्रिजर्व करता है अपन यह मेथड ने? पापड़, कुरडई, सांडगे, व्हीट, दाल्स एटसेट्रा। गेटिंग गाइस, व्हाट हैपेंस बिकॉज ऑफ द ड्राइंग, बिकॉज ऑफ दिस ड्राइंग और बिकॉज ऑफ दिस मेथड, वाटर कंटेंट इज लॉस्ट। गेटिंग गाइस, समझा? वाटर कंटेंट इज लॉस्ट। कौन कौन से होते हैं? पापड़, कुरडई वगैरह अपन जाकर तो ड्राई करो दोस्तों। सो द नेक्स्ट मेथड इज कूलिंग। नेक्स्ट मेथड इज व्हाट? द कूलिंग। कूलिंग यू नो वेरी वेल, हमारे घर में भी रेफ्रिजरेटर है। सो व्हेन फूड इज प्लेस्ड इन रेफ्रिजरेटर, माइक्रो ऑर्गेनिजम्स डू नॉट गेट द वार्मथ दे नीड फॉर ग्रोथ। गेटिंग गाइस, सो फ्रिज में अगर हम जब ये सब जो भी रोकते हैं फ्रिज में, रेफ्रिजरेटर में, फ्रिज में, सो व्हाट हैपन गाइस, व्हाट हैपन्स बिकॉज ऑफ दैट? They do not get the warmth. Warmth मिलता नहीं, and therefore they do not grow. और इसकी वजह से होता है कि the food is kept for a longer time. यहाँ पर अन्न बरस गया ठेवो दोस्तों। उसके बाद the next method is boiling. Next method is what guys? It is boiling. You know very well when foodstuffs are boiled. When foodstuffs are boiled, the microorganisms in these get destroyed. Microorganisms in this get destroyed. तो क्या होता है? बॉइलिंग से माइक्रोऑर्गेनिज्म जो भी होते हैं, दे गेट डिस्ट्रॉयड। समझ रहे ना? दूध सहसा अपन उकड़ो, भाजा उकड़ो, सो इवन द वॉटर ऑल्सो, वॉटर ऑल्सो बॉइल्ड फॉर ड्रिंकिंग पर्पज। गेटिंग? देन नेक्स्ट मेथड इज प्लेसिंग इन एयर टाइट कंटेनर, एयर टाइट कैंस। प्लेसिंग इन एयर टाइट कैंस। When food stuffs are preserved in airtight containers, the food, the microorganisms are first destroyed and it is ensured that the water and air will not enter the food stuff. Getting? Next method kya hai dekho? What is the next method given to you? Yes, dekho, this is the method canning bolte usko, airtight container canning. It means that to preserve food stuffs, the microorganisms in them should be destroyed. Also, they must be placed in conditions in which microorganisms will not grow again. Samjha? Then, kaya jaya tumhala ithe, make a pickle. Pickle kasa banwai tumhala dilela hai, loncha kasa banwai jaya. Tumhala paite sa gana loncha kasa banwai jaya. Getting? Ato loncha banwata na tumhala sarvana mahi jaya thi. Loncha banwata jaya kaya add karta apan. Certain substances are added to jams and pickles to preserve them for a long time. They are known as preservatives. Like I antat preservative. जसं शुगर आहे, सॉल्ट आहे, असाफिटिडा, दॅट मीन्स हिंग, असाफिटिडा म्हणजे काय? हिंग, मस्टर्ड डालते हे, ऑइल है, व्हिनेगर आर एक्झाम्पल्स ऑफ द प्रिझर्वेटिव्ह। गेटिंग? आर एक्झाम्पल्स ऑफ द प्रिझर्वेटिव्ह। लोणचं तुम्ही पण बनवू शकता, बघा। यू कॅन ऑल्सो मेक पिकल्स। तुम्हाला काय काय लागतं पिकल्स बनवण्यासाठी? तुम्हाला काय लागतं? ग्लास जार, काचेचा एक जार लागतो, एक काचेची बर्नी लागते, ये रिक्वायर अ नाईफ म्हणजे सुरी लागते, चाकू लागतो, स्पून, चमचा पाहिजे, 7 to 8 लेमन्स, 7 ते 8 लिंब पाहिजे, लिंब, लिंबू पता आहे ना, लिंबू, लेमन्स, अ क्वार्टर बाउल ऑफ सॉल्ट, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मीठ पाहिजे, 2 teaspoons रेड चिली पावडर, लाल मिरची 1.5, दीड 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 मतलब 1.5 म्हणजे 1.5 बाउल शुगर, साखर पाहिजे। आता तुम्ही लोणचं कोणतं बनवताय? लेमनचं, लक्षात घ्या, लिंबाचं लोणचं। तुम्हाला माहित असेल लोणच्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, देर आर वेरियस टाइप्स ऑफ पिकल्स अवेलेबल इन द मार्केट। देन व्हाट इज द प्रोसिजर गिवन टू यू? काय प्रोसिजर बघा, तर क्लीन अँड ड्राय द जार। तो चाहे जार आहे ना तुमचा, जार तो क्लीन करून घ्या, ती बर्ने क्लीन करून घ्या, उसको क्लीन करू अच्छे से। देन कट द लेमन इन टू 8 pieces, ओके, लिंबाचे 8 तुकडे करायचे आहेत, एका लिंबाचे 8 तुकडे करायचे आहेत। देन पुट दिस पीसेस इन अ जार अँड ऍड सॉल्ट, शुगर, चिली पावडर। तर त्याचे तुकडे काय करायचे तुम्हाला? बघा, बर्नी मध्ये, ओके, यू हॅव टू टेक दी बाउल, सॉरी जार, हा जार आहे समजा तुमचा, बर्नी आहे समजा तुमची, सपोज दिस इज द बाउल, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू ऍड, काय काय ऍड करायचं आहे? पीसेस, पीसेस ऑफ लेमन, लेमनचे पीसेस, त्याच्यानंतर सॉल्ट ऍड करा, मीठ, शुगर डाला, थोडासा साखर टाका, चिली पावडर, मिरची पावडर टाकायची आहे।
मिक्स द इंग्रेडिएंट्स वेल, इसको क्या करना है, पूरा अच्छी तरह से मिक्स करना है. ओके, यू हैव टू मिक्स द इंग्रेडिएंट्स वेल एंड वेल विद अ ड्राई वुडन और स्टील स्पून, चमचा नहीं, टिपोला मिक्स करना चाहिए. टाई अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ ओवर द माउथ ऑफ द जार एंड कीप इट इन द सन फॉर अबाउट 10 डेज. ऐड के अंदर क्या करायचं तुम्हाला, ये जो आपका जो जार है ना, ये जार, या जारला इथे ना एकदम बांधून ठेवायचं पूर्ण. ओके, आणि त्याला उन्हामध्ये ठेवायचं 10 दिवस. किती दिवस? 10 डेज. स्टर इट एव्हरी डे, दररोज त्याला स्टर करायचं, हलवायचं आणि क्लीन विथ अ ड्राय स्पून, एकदम कोरड्या चमच्याने त्याला पूर्ण दररोज त्याला मिक्स करायचं, हलवत राहायचं आहे. युअर हँड टू शुड हँड शुड बी क्लीन, तुमचा हात पण स्वच्छ पाहिजे, घाणेरडा नको आहे, ड्राय पाहिजे, कोरडा पाहिजे, आय थिंक. सो एन्जॉय युअर पिकल, नंतर तुम्ही 10 दिवसानंतर पिकल खाऊ शकता, तुम्हाला त्या पिकलचा लोणच्याचा आनंद मिळेल. आता तुम्ही लोणचं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला घरी आई वडिलांना विचारा, त्यांना खूप गोष्टी माहीत असते. नाव सो बघा पुढे काय दिलंय. मच ऑफ द व्हरायटी इन द टेस्ट ऑफ फूड अवर फूड इज ड्यू टू स्पायसेस, मसाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चव पाहायला मिळते. मसाले जसे असतील तसे अन्नाची आपल्याला चव मिळते. अगर जो मसाले आहेत तसे तुम्हाला चव मिळते. बघा पुढे. Every spice has a different flavor or taste. They have strong tastes and flavors and are therefore used in very small quantities. Masale apan vegya paddhatine vapart asto, vegya paddhatine apan vapart asto masale. Spices can be dried and stored for a long time. They can be mixed and powdered to make many different masalas. Right? Different spices are obtained from specific parts of the different parts of plants. Getting guys? Masale khub vegya astat. They are obtained from different plants. Let me get some of the spices. Can you see the spices?